नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी गावठाण भागातल्या प्रकल्पग्रस्तांची घरं पाडण्याचा निर्णय घेतला. मुंढेंच्या या निर्णयाविरोधात आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं बंद पुकारलाय. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांना ताब्यात घेतलंय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत. कपिल, आज नवी मुंबईमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं हा बंद पाळण्याचं ठरवलेलं आहे. कितपत या आव्हानाला प्रतिसाद मिळतोय? काय साधारण शहरात वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, आत्तापर्यंत तरी बंद दिसतोय, कारण की हा जो बंद आहे याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा किंवा मग वाहतूकला सोडलेला आहे. बाकी जे दुकान वगैरे आहेत त्यांना बंद ठेवण्यात आलेलं आहे. तुम्हाला होऊ शकते माझ्या मागे का सर्व दुकानं जी आहेत ती पूर्णतः बंद आहेत. वाहतूक सेवा मात्र सुरू आहे. एकंदरीतच ह्या बंदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने उडी मारलेली आहे, काँग्रेसने उडी मारलेली आहे, भाजपाने पाठिंबा काढलेला आहे. एकंदरीत ह्यामुळे धरपकड सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष असतील किंवा मग सेनेचे काही नेते असतील त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर मनसे जिल्हा ठाणे शहर अध्यक्ष काळे, त्यांच्याकडून जाणून घ्या सर, काय भूमिका असणार तुमची आणि याच्या मागचं कारण काय? नाही, गेली आपण बघतो की पूर्ण नवी मुंबई शहर हे इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेलं आहे आणि आज ह्या प्रकल्पग्रस्तांनाच त्यांच्या घरातून बेघर करण्याचा प्रकार गेल्या 15-20 वर्षापूर्वी इथल्या प्रस्थापित राज्य सरकारने केला होता. आता BJP राज्य सरकारने सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज पुन्हा एकदा नोटिसा पाठवणं, त्यांना घरातून बेघर करणं, जे गरजेपोटी घरं आहे त्याचं नियमन करावं म्हणून राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करावा. तोपर्यंत हे बंद होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या आयुक्त जरी बरोबर असले तरीसुद्धा माणुसकी आणि न्यायी भूमिका त्यांनी घ्यावी यासाठी हा एक दिवसाचा शांततेच्या मार्गाचा निषेध म्हणून आम्ही आज हा नवी मुंबई बंद पुकारलेला आहे. नक्कीच आपल्याला प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर, काय तुमच्या मागणी आहेत आणि या भूमिकेवर कसं बघता? आत्ता जे शिडको महानगरपालिकेनं जो अत्याचार चालवला आहे, जे पावसाळ्यातसुद्धा जे अतिक्रमण बंद असतं तरी या लोकांनी चालू ठेवलेलं आहे. म्हणजे पावसाळ्यात लोकांनी जायचं कुठे? प्लस आम्ही प्रकल्पग्रस्त असल्या कारणामुळे हे लोक आम्हाला अजून अत्याचार, आमच्या जागेवरती या लोकांनी सगळ्या काही बिल्डिंग दिले, शिडकोनी सगळं काय मोठ्या मोठ्या टावर उभे केलेत, आम्हाला या लोकांनी काय दिले? अजून 12.5% आमचं अजून पूर्णतः विषय पूर्ण झालेला नाही आणि 2013च्या नंतरचे जे बांधलेले घरं आहेत ते पण आम्ही आमच्या घरावरती आम्ही घर बांधलेले आहेत, तरीसुद्धा या लोकांनी न विचारता किंवा कोणाला न जुमावता डायरेक्ट घरं तोडण्याचे चालू केलेले आहेत. मग आम्ही लोकांनी जायचं कुठं? हा एक मोठा मुद्दा निघालेला आहे का तुकाराम मुंढेंनी जी कारवाई सुरू केलेली आहे 2013ला जी नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे लोक नाराज आहेत. एकंदरीतच ह्या सर्व वादामध्ये कुठून तरी सरकारने भूमिका घेणं गरजेचं आहे, जे राज्य सरकार असेल किंवा मग कोणतं तरी धोरण आणणं गरजेचं आहे. ह्यांच्या काही जमिनी आहेत त्या गेलेल्या आहेत. तुकाराम मुंढे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहेत, त्यांची जी कारवाई करण्याची पद्धत आहे ती बरोबर आहे, त्याचंही लोक स्वागत करतायत. मग एकंदरीत आता सरकारने पुढे येऊन ह्याच्यामधला मार्ग काढणं खरंच गरजेचं आहे. असंच झालेलं आहे, हा एक दिवसीय बंद आहे, यातून वाहतूक व्यवस्था सोडली, आत्ताच्या व्यवस्था सोडल्या तर बाकी सर्व दुकानं बंद आहेत. आता सर्वात सध्या सुरुवात आहे, आता कसा कसा या बंदला प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर गावठण परिसरामध्ये पूर्णतः बंद पाळण्यात आलेला आहे, कारण की त्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे आता तुकाराम मुंढे काय भूमिका घेत आहेत, सरकार काय भूमिका घेते, ही लोक काय भूमिका घेत आहेत, याकडे सर्व नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. खरं आहे कपिल. कपिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.